भारतीय संस्कृति में नारी के सम्मान को बहुत महत्व दिया गया है। संस्कृत में एक श्लोक है, यस्य पूजन्ते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता, अर्थात जहां नारी की पूजा होती है वहां देवता निवास करते हैं। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस हर वर्ष 8 मार्च को मनाया जाता है। विश्व के विभिन्न क्षेत्रों में महिलाओं के प्रति सम्मान, प्रशंसा और प्यार प्रकट करते हुए इस दिन को महिलाओं की आर्थिक, राजनीतिक और सामाजिक उपलब्धियों के उपलक्ष्य में उत्सव के तौर पर मनाया जाता है। ऐसा ही उत्सव शहर के लक्ष्मी नगर स्थित और बड़कस चौक स्थित रोकड़े ज्वेलर्स में महिला दिवस के उपलक्ष्य पर महिलाओं के सम्मान में स्टाफ की सभी महिलाओं को फेटा पहनाकर गिफ्ट देकर सम्मान किया गया। रोकड़े ज्वेलर्स की विशेषता ये है कि यहाँ पर 80% स्टाफ महिलाओं का है और वे अपना कार्य पूरी निष्ठा से करती है, यह विशेष है। साथ ही COVID-19 के नियमों के साथ कुछ गिने चुने ग्राहक महिलाओं के साथ महिला दिवस कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस समय महिलाओं का गुलाब, फूल और गिफ्ट देकर सम्मान किया गया। इस मौके पर उपस्थित महिलाओं ने क्या कहा, आइए देखते हैं। जागतिक महिला दिवस आमचा दिवस चांगला आहे। आज आमच्या शॉपमध्ये आपल्या स्टाफचा पूर्ण सन्मान झाला आहे, त्यांना गिफ्टसुद्धा देण्यात आलेले आहे, फेटे बांधून आम्ही आज साजरा केलेला आहे तो दिवस। जागते हा महिलांसाठी आजचा दिवस आहे, आम्हाला खूप चांगला वाटत आहे आणि आमच्या शॉपमध्ये सगळ्यांनाच खूप खुश आहेत आज सगळ्या लेडीज। मला जवळपास आज 14 ते 15 वर्ष होत आहे। मी ॲज अ सुपर फ्लोअर मॅनेजरच्या पोस्टवर आहे मी आता आणि यावर्षी खूपच जास्त चांगलं वाटत आहे, छान वाटत आहे आणि आम्हाला गिफ्ट पण दिलेले आहे, रोज पण दिलेले आहे आणि फेटे पण बांधून दिलेले आहेत। आमच्या रोकडे ज्वेलर्सतर्फे सगळ्यांना हॅपी वुमन्स डे। जागतिक महिला दिवसानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे महिलांकरिता। मी रोकडे ज्वेलर्स नागपूरतर्फे पुन्हाश्च एकदा म्हणू इच्छिते महिलांना की महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मी गेल्या 6 वर्षापासून रोकडे ज्वेलर्समध्ये कार्यरत आहे। आज महिला दिवसाच्या निमित्त आमच्या सरांनी आणि आमच्या मॅमनी, स्पेशली मी मॅमचं नाव घेऊ इच्छिते, आमच्या ओनरनी आम्हाला चॉकलेट्स, स्वीट्स आणि फ्लॉवर देऊन सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांना अभिनंदन केलेलं आहे। तसेच सोबत सगळ्यांना एक मानाचा मुजरा म्हणून आम्हाला फेटा देण्यात आलेला आहे। सध्या मी वेअर गेले नाही पण सगळ्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या शोरूममध्ये आज मेकिंगवर जी बनवाई असते आपली दागिन्यांच्या बनवाईवर 10% सूट देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे आमच्या शोरूममध्ये 4 ब्रांचेस आहे, जशा लक्ष्मीनगर, इतवारी, महाल आणि एअरपोर्ट, सगळ्या शोरूममध्ये ही ऑफर सध्या सुरू आहे। तर पुनश्च एकदा जागतिक महिला दिवसानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। हॅपी वुमेन्स डे टू ऑल। मैं थ्री मेरा नाम रूपाली पालीवाला है। 3 इयर्स हो गए मैं यहाँ पे काम कर रही हूँ रोकड़े ज्वेलर्स में। मैं खूब प्राउड फील करती हूँ कि मैं इतने बड़े फर्म में और सर लोगों के साथ काम कर रही हूँ। आज उन लोगों ने हमारा वुमेंस डे पे बहुत अच्छा स्वागत किया, हमें फेटा, फूल, चॉकलेट्स वगैरह देकर काफ़ी सारा कुछ किया, तो बहुत अच्छा लग रहा है। और महिला दिवस के अवसर पर हम आए हैं रोकड़े ज्वेलर्स में और यहाँ पे जो है हमारे साथ शुभांगी मैम है, उनसे जानेंगे कि महिला दिवस के उपलक्ष्य महिलाओं के लिए रोकड़े ज्वेलर्स द्वारा किस तरह का जो है मतलब डिस्काउंट गहनों पर है और किस तरह से महिला दिवस के बारे में यहाँ पर आज पूरी तैयारी की गई है, क्या बताओगे? नमस्कार, मैं शुभांगी घाडगे रोकडे ज्वेलर्समध्ये ॲज असिस्टंट एच आर म्हणून काम करते आहे आणि नागपूरकरांच्या सगळ्या महिलांना आजच्या जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ॲक्च्युली जागतिक महिला दिवस हा 8 मार्चलाच असतो, याचं कारण असं आहे की न्यूयॉर्कमध्ये 28 फेब्रुवारी 1909 रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा केलेला होता आणि त्या दिवशीपासून आपण हे सगळा हा दिवस साजरा करतो। तसं पाहिलं तर प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक दिवस हा महिला दिवस असतो, कारण प्रत्येक दिवस महिला ही कार्य करत असते। साधारण आमच्या रोकडे ज्वेलर्समध्ये 80% महिला आमच्याकडे काम करत असतात आणि त्या सगळ्या महिलांना अगदी सल्यूट आहे, कारण सकाळपासून येऊन बिचारा खर्च करून आणि नंतर इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या इतक्या इन्व्हॉल्व असतात आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने काम करतात, त्याची काही हद्द नाही, म्हणजे कुठलेही त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आज आमच्या इथे आज आमच्या अनामिका रोकडे मॅडम, आमच्या ओनर, त्यांनी आज आमच्या सगळ्या महिलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि चॉकलेट्स देऊन आमचं स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यांना मानाचा मुद्रा म्हणून एक फेटासुद्धा सगळ्या सगळ्यांना आम्हाला बांधायला दिलेला होता। आजचा दिवस हा अगदी
खूप चांगला गेला. इनफॅक्ट म्हणजे सकाळी ज्या पद्धतीने आमचं स्वागत झालेलं, ज्या पद्धतीने आमच्या ओनर लोकांनी आमचं स्वागत केलं, आम्हा महिलांना इतका रिस्पेक्ट दिला, त्याबद्दल आम्ही त्यांच्या अगदी खूपच कृपाभिलाषी आहो की त्यांनी आमच्यासाठी एवढा छान विचार केला. कारण 365 दिवस आपण काम करतच असतो, पण त्यातल्या त्यात हा एक दिवस आम्हाला त्यांनी जो सन्मान दिला त्याच्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद. शिवाय आज आम्ही 10% डिस्काउंट ठेवलेला होता आणि त्या हिशोबाने आज आमच्याकडे कस्टमरांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याला सकाळपासून कस्टमर म्हणजे गोल्ड, डायमंड, सिल्वर सगळ्या याच्यावर आम्ही 10% मजुरीवर सूट दिली होती आणि त्याचा जो आहे क्राऊड हा बऱ्या प्रमाणात सोशल डिस्टन्स सांभाळून आम्ही सगळं व्यवस्थित मॅनेज केलेला आहे. आमच्या सगळ्या फ्लोअरवर आम्ही सोशल डिस्टन्स मॅनेज करून कॅश काउंटर आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने आम्ही अरेंज केलेलं आहे. अशा प्रकारे हा आजचा महिला दिवस साजरा केलेला आम्ही आणि आजचा आमचा हा दिवस खूप छान गेलेला. या सगळ्या नागपूर महिलांना पुन्हा मनपूर्वक महिला दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मी क्षितिजा देशमुख, 20 न्यूज. आठवा जागतिक महिला दिवस. जागतिक महिला दिवस म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव. तर आज असाच उत्सव जो आहे रोकडे ज्वेलर्समध्ये आहे. आपण बघू शकता की इथे खूप महिला ज्या आहेत जमलेल्या आहे आणि इथे एक उत्सव, एक कार्यक्रमाचं छोटंसं आयोजन केलं गेलं आहे कमीत कमी महिलांमध्ये आणि कोरोनाचे नियम पाळून. तर आपल्यासोबत काही महिला आहेत त्या इथे जमलेल्या आहेत. काय नेमका कार्यक्रम आहे, कशाप्रकारे ते एन्जॉय करत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुमचं नाव काय येतं आहे, तुम्ही आज इथे आलात रोकडे ज्वेलर्समध्ये, कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आहे, आज जागतिक महिला दिवस आहे, त्या प्रथम तर तुम्हाला शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या, काय सांगाल आजच्या दिवशी? माझं नाव सोनाली तिडके आहे. मी आज इथे रोकडे ज्वेलर्सला आल्यावर खूप सॅटिस्फॅक्शन झालं मला, कारण इथे एकाच छताखाली मला सर्व बघायला मिळालं, त्याबद्दल मला खूपच समाधान वाटत आहे. आणि जे हे तुम्ही आम्हाला आज संधी दिली जे इथे भेटायची जागतिक महिला दिनानिमित्त, तर त्याच्याबद्दल मी तुमचं एक धन्यवाद करते आणि माझे दोन शब्द संपवते. अजूनही महिला आपल्यासोबत आहेत, त्यांना त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आज तुम्ही विविध कार्यक्रम जे आहेत इथे बघितले आहे, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, काय सांगाल? आज महिला दिनानिमित्त आम्ही सगळ्या लेडीज इथे जमलो आहेत रोकडे ज्वेलर्समध्ये. रोकडे ज्वेलर्सनी आमच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म ठेवलेला आहे आणि आज आम्ही त्याचा चांगला फायदा घेतलेला आहे. ऑल ओव्हर तर आम्ही खूप छान एन्जॉय केलं, छान मजा केली. नेहमीच घर, मूल आणि चूल असते, पण आज थोडं वेगळं करायला खूप बरं वाटलं आम्हाला. त्याच्यासाठी थँक्स टू रोकडे ज्वेलर्स. आणि माझं एक हे दोन शब्द संपूर्ण मिळेल, हॅपी वुमन्स डे. सेम टू यू. नक्कीच नेहमीच जे आहे मूल चूल हे सगळ्या जग दिनचर्या महिलांच्या असतात ठरलेल्या, आज काय नेमकं वेगळं केलेलं आहे तुम्ही आज इथे येऊन, काय सांगाल? आज आम्ही एक वेगळं केलं की इथे सगळ्याजणी खूप छान तयार होऊन आल्या. तेही रोकडे ज्वेलर्समध्ये यायचं होतं म्हणून आज तुम्ही पाहत असेल की सगळे किती छान तयारीत आहे. मेन म्हणजे इथे येऊन आम्हाला दागिने घालायला मिळणार होते म्हणून सगळेजण छान तयारीत. आणि इथलं आम्हाला एक आवडलं की इथे जो BCचं त्यांनी प्लॅटफॉर्म हे ठेवले सो की प्रत्येक लेडीज कसं महिन्यामध्ये थोडेफार पैसे जमा करते पण ती काही करू नाही शकत स्वतःसाठी, पण इथे जे मंथली 1000 रुपये 2000 जे सेविंग करेल ती स्वतःसाठी ॲटलिस्ट काही ना काही घेईल, हे छान वाटलं रोकडे ज्वेलर्सचं. थँक्यू. तुम्ही काय सांगाल, आज महिला दिवस आहे, आज छान तुम्ही इथे सजून आलेले आहात, काय कार्यक्रम होता इथे नेमका आणि काय तुम्ही केलेलं आहे आज? माझं नाव सोनल कस्तुरे आहे. ओरिफ्लेममध्ये मी ॲज अ गोल्ड डिरेक्टर म्हणून काम करते आहे आणि खूप प्राऊड फील करते, कारण एक वुमन एम्पॉवरमेंटचा हा बिझनेस आहे जिथे मी माझ्यासोबत माझ्या कितीतरी मैत्रिणींचे आणि कितीतरी लेडीजचे आज मी स्वप्न पूर्ण करते आहे. अँड येस, रोकडे ज्वेलरनी आम्हाला खूप छान हा प्लॅटफॉर्म दिला आहे जिथे या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आफ्टर सो मेनी डेज आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही छान एक खूप मोठा एन्जॉय केला आणि खूप छान एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही हा वुमन्स डे सेलिब्रेट करतो आहे. फक्त वुमन्स डे निमित्त एक दोन शब्द नक्की बोलील. येस, हर किसी ने करना चाहिए नारी का सम्मान. हर किसी ने करना चाहिए नारी का सम्मान क्योंकि आज भी कृष्ण से पहले लिया जाता है राधा का नाम. थँक यू. खूप बढिया. ताई तुम्ही काय सांगाल, आज इथे महिला दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, तुम्ही पण त्याच्यामध्ये भाग घेतला, काय नेमकं सांगाल? नमस्कार, माझं नाव स्नेहल पिंपळकर आहे. आज आम्ही महिला दिनाच्या दिन म्हणजे महिला दिनचं साधून इथे आज जमलो आहे सगळ्या. जसं मॅडमनी म्हटलं की बऱ्याच महिन्यानंतर आज आम्हाला सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची संधी पुन्हा मिळालेली आहे आणि रोकडे ज्वेलर्सनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला आहे, आम्ही इथे सगळ्या भेटलो त्याबद्दल खूप आम्हाला आनंद झाला आहे. खरं तर शोरूम खूपच मस्त आहे, एक नंबर एकदम.
आणि इथे जी सॅनिटाईज वगैरे खूप छान व्यवस्थित पद्धतीने इथे केल्या गेलेला आहे. आणि येताना पण एंट्री जेव्हा आपण करतो तेव्हा पण आपली काळजी घेतली जाते. आणि इथे ज्या महिला आहेत दागिने दाखवायला त्यासुद्धा व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंगमध्ये तोंडाला मास्क लावून व्यवस्थित आपल्याला जे आपण विचारलं त्याचे उत्तरं देतात आणि दाखवतात. तर म्हणजे एकूण ॲटमॉस्फिअर जो आहे इथला हा मला फारच आवडलेला आहे. त्याबद्दल रोकडे ज्वेलर्सचे खरंच मनापासून धन्यवाद. और अजून महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आजच्या महिला दिनी विशेष असं त्यांनी इथे येऊन काय केलेलं आहे, इथे ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. मी मोनाली दिपटे, ओरिफ्लेममध्ये डायरेक्टर म्हणून काम करते आहे. आज आम्ही रोकडे ज्वेलर्समध्ये येऊन आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आणि थँक्स ओरिफ्लेमला देते की आज ओरिफ्लेममुळे आम्ही इथे आज जमलेलं आहे. धन्यवाद आणि हॅपी वुमन्स डे. आज रोकडे ज्वेलर्समध्ये जो आहे हा महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल आज तुम्ही इथे आलेले आहेत, एवढे छान सजून आलेले आहेत, काय कार्यक्रम होता आणि काय नेमकं तुम्ही आज एन्जॉय केलं आहे काय सांगाल? माझं नाव प्रियंका पाटील आहे आणि मी ओरिफ्लेममध्ये 12% मॅनेजर म्हणून काम करते आहे. सर्वप्रथम हॅपी वुमन्स डे. आणि आज मला खूप छान वाटत आहे कारण खूप दिवसानंतर कोविडमुळे आम्हाला छान सजायला मिळालं नाही किंवा तयार व्हायला मिळालं नाही, त्यामुळे आम्ही छान सजून तयार होऊन रोकडे ज्वेलर्समध्ये आलो आहे आणि इथे खूप छान आम्हाला एन्जॉय करायला मिळालं आहे. तू थँक्स टू रोकडे ज्वेलर्स आणि हॅपी वुमन्स डे. तर आणखीनही महिला आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आजचं ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना काय वाटतं आहे. नमस्कार, मी पल्लवी भगत, ओरिफ्लेममध्ये मी सिनियर मॅनेजर आहे. सो हा जो तुम्ही प्रोग्राम ठेवला आहे वुमेन्स डेचा त्यामध्ये मला खूप आनंद वाटत आहे की माझ्या पूर्ण ग्रुपसोबत मी इथे आहे. त्यानिमित्त माझ्या मॅडम ज्या आहेत सोनाली मॅडम त्यांचं खूप आभार मानते की यांच्यासोबत मी माझे गेस्ट वगैरे आणलेले आहेत. त्यानिमित्त आम्हाला इथे कोविडमुळे यायला कधी मिळालं नाही आणि घराबाहेर आम्ही काही निघालो नाही आहोत आणि इथे येऊन म्हणजे आम्हाला एक काही पार्टी एन्जॉय करायला मिळत आहे. सो थँक्स फॉर ओरिफ्लेम अँड रोकडे ज्वेलर्स. सो हॅपी वुमन्स डे. तुम्ही काय सांगू इच्छिता आज जो कार्यक्रम इथे आयोजन केलेला आहे? खूप दिवसांनी तुम्ही आता कोविडमुळे बाहेर निघाला असाल, महिलांमध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही मैत्रिणींना भेटला असाल, काय वाटलं आज? नमस्ते, मी सुनैना खाडे. मी एक छोटीशी आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल पोर्ट्रेट आर्टिस्ट. तर मला बालपणापासूनच पोर्ट्रेटचा छंद आहे आणि माझ्या वडिलांनी खूप सुंदर पद्धतीने मला पोर्ट्रेट करायला शिकवलेलं आहे. तर माझे जे पोर्ट्रेट्स आहे ते अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, मिलिंद गुणाजी, नागराज मंजुळे अशा काही आर्टिस्ट लोकांकडे, मोठमोठ्या आर्टिस्ट लोकांकडे माझे जे पेंटिंग्स केलेले आहे. तर ही माझी कला जी आहे माझ्या वडिलांना आणि आईला मी समर्पित करते. आणि सर्वप्रथम महिला दिनाचं जे सर्वप्रथम तिने मला जन्म दिला तर मी त्या आईला वंदन करते आणि या सर्व माझ्या मैत्रिणी ज्या आहे त्यांना सगळ्यांना मी वंदन करते आणि धन्यवाद देते की त्यांनी मला इथे बोलवलं आहे. आणि रोकडे ज्वेलर्सला मी धन्यवाद देते की त्यांनी इतकं सुंदर प्रयोजन केलेलं आहे. आणि सोनालीताई थँक्यू सो मच, थँक्यू सो मच युसियान, थँक्यू. रोकडे ज्वेलर्सच्या वतीनं आज महिला दिवसाचा अतिशय असा चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तुम्ही बरेच दिवसानंतर मला वाटते आपल्या मैत्रिणींसोबत इथे आला असाल, काय सांगाल आज? माझं नाव कृष्णाली किशोर अबलंकार. मी इथे रोकडे ज्वेलर्समध्ये आज महिला दिनानिमित्त सगळे एकत्रित आले आहोत, त्यासाठी थँक्यू रोकडे ज्वेलर्सला. मी एवढं सांगू शकते की रिसेंटली मी मॅरिड नाही आहे पण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, म्हणजे इथून काही ना काही घेऊन जाईन आईसाठी तेच खूप आहे. ठीक आहे, थँक्यू. खूप मोठी गोष्ट आहे की मी मॅरिड नाही आहे पण मी स्वतः इंडिपेंडेंट आहे, ही खूप मोठी गोष्ट बोललीस. आणखीन महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आज त्यांना महिला दिवसावर काय वाटतं, इतकं छान कार्यक्रमाचं आयोजन जे आहे रोकडे ज्वेलर्सच्या वतीनं त्यांच्यासाठी केलेलं आहे, काय सांगतील त्या? तर चला बघूया काय सांगाल आज रोकडे ज्वेलर्सच्या वतीनं जो आहे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, तुम्ही इथे आला आहात, काय सांगाल? मी शुभा उमाठे, रोकडे ज्वेलर्समध्ये आज आलो. आम्हाला बराच खूप आनंद झाला, इथे आम्ही सेल्फी वगैरे काढल्या, भरपूर एन्जॉय केलं, छान गेट टुगेदर केलं आपल्या मैत्रिणींसोबत, खूप एन्जॉय केलं. थँक्यू. काकू काय सांगाल तुम्ही आज महिला दिनानिमित्त इथे आला आहात, कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रोकडे ज्वेलर्सच्या वतीनं खास महिलांकरता, काय सांगाल तुम्ही? मी सौ पुष्पा गारुडे, मी रिटायर्ड टीचर आहे.
आणि पहिल्यांदाच माझ्या सुनबाईसोबत इथे एन्जॉय करायला आली आहे आणि त्यामुळे एवढ्या साऱ्या महिलांसोबत एन्जॉय करायला मलाही खूप छान वाटलं आणि आनंद झाला खूप दिवसात. इतक्या दिवसानंतर 2 वर्ष झाले रिटायर झाले, इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा मी यांच्यासोबत सहभाग म्हणजे वेळ घालवला ते पाहून खूप छान वाटलं. माझी एक स्टुडंट पण इथे मिळाली आणि त्यामुळे मला आणखी आनंद वाटला की ती सुद्धा इथे आली आहे, भेट झाली आणि एवढ्या मोठ्या याने ते रोकडे ज्वेलर्स मध्ये नावच ऐकून जरा आपल्याला थोडस अभिमान वाटतो आणि त्यामुळे इथे या ठिकाणी आपल्याला यायला मिळालं तेच खूप छान वाटलं. धन्यवाद महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण महिला दिवसाच्या खूप शुभेच्छा. ताई काय सांगाल तुम्ही महिला दिनानिमित्त आज इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, तुम्ही छान आल्या आहात, काय सांगाल? मी वंशिका विवेक जंगले. आणि खरंच खूप छान वाटतं आहे कारण भरपूर दिवसानंतर आपल्या मैत्रिणींना भेटून खूप मस्त म्हणजे असं महिला दिवस आणि त्यामध्ये आपल्याला माहिती पडते की ॲक्च्युअल नारी शक्ती काय आहे आणि काय दिसतं ते. आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा की लेडीजमध्ये इतका उत्साह असतो ना, एकदम सणसारखा असा सेलिब्रेट करतो आपण हा वुमन्स डे आणि मला खरंच खूप छान वाटत आहे. थँक्यू. काय सांगाल आज महिला दिनानिमित्त? नमस्कार, मी किरण सचिन रामटेके. आज आम्ही इथे रोकडे ज्वेलरमध्ये आलो म्हणजे पुष्कळ तसं वाटायचं की यायची भेट द्यायची इथे पण जमलं नाही, पण आज वुमन्स डे निमित्त आम्ही इथे आलेलो आहोत. मी माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि परत आम्ही इथे जे आम्हाला आवडतं आम्ही ते बघितलेलं काही परचेस नाही केलं आहे, पण इथला स्टाफ इतका चांगला आहे की त्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केला आणि आमच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला जे आम्हाला पाहिजे आहे ते दाखवलं. प्लस त्यांचं हसून बोलणं वागणं मला इतकं आवडलेलं आहे की असं वाटतं की इथे आपण आता एक मेंबर झालं पाहिजे आणि इथे कार्ड काढले पाहिजे ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलं होतं. धन्यवाद आणि सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाबद्दल मी ते हे म्हणणार आहे की सगळ्यात आधी मी विश करून देते आहे आपण सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि तुम्ही बघत आहात की किती उत्साहित आहे महिला, आजचा पूर्ण दिवस त्यांचा आहे, आजचा पूर्ण दिवस म्हणता येणार नाही तर पूर्ण अख्खा 21वी सदी ही बोलना चाहिए मुझे तो पूरा महिलाओं का है, तो इसलिए बहुत अच्छा लग रहा है. और हमारे यहाँ एक बात बताना चाहूँगी मैं आपको, रोकड़े ज्वेलर्स में हमारा पूरा स्टाफ लेडीज़ों का है, मोस्टली 80% लेडीज़ है यहाँ. तो मैंने ये सोचा कि भाई चलो उनके लिए कुछ किया जाए, तो हमने आज थोड़ा सा उनके लिए फेटा अरेंज किया, उनको सम्मान देने के लिए एक छोटा सा है रोकड़े ज्वेलर्स की तरफ से एक छोटा सा सम्मान. नारी बोलो तो एक महिला लेडीज़ एक दिन उनके लिए स्पेशल होना चाहिए, इसलिए हमने ये सोचा कि अब हम सब साथ मिलकर सेलिब्रेट करेंगे, ना कि मैं अकेली ना ही कि प्रतीक्षा मैम, सभी महिलाओं को एक करके हमको आगे बढ़ना है, बस यही मैसेज देना चाहूँगी मैं. बाकी प्रतीक्षा मैम ऑफर वगैरह के बारे में आप बताएंगे ही. नमस्कार, मी प्रतीक्षा डायस. रोकडे ज्वेलर्स तर्फे सगळ्या महिलांना आजच्या जागतिक महिला दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या रोकडे ज्वेलर्स तर्फे. या स्पेशल दिनी आमच्याकडे रोकडे ज्वेलर्सनी जी ऑफर दिलेली आहे ती ऑफर अशी आहे की प्रत्येक खरेदीवरती जी मजुरी आहे त्या मजुरीवरती तुम्हाला 10% सूट तुम्हाला मिळणार आहे. याच्यामध्ये सिल्वर, गोल्ड आणि डायमंड आणि प्लॅटिनमसुद्धा आहे. आणि ही ऑफर जी आहे ही फक्त आजसाठी आहे कारण की आजचा जो महिला दिवसाचा कार्यक्रम आहे तो एक खूप स्पेशल आहे आणि रोकडे ज्वेलर्सतर्फे महिलांसाठी एक भेट म्हणून आमच्याकडनं त्यांना आम्ही देऊन राहिलेलो आहे. म्हणून सगळ्या नागपूरकरांच्या सगळ्या महिलांना मी एक आमंत्रण देते की आजचा जो हा ऑफर आहे हा त्यांनी कुठे सोडायला नाही पाहिजे आणि रोकडे ज्वेलर्समध्ये सगळ्यांनी धाव पकड करत इथे येऊन परचेसिंग करायला यायला पाहिजे. धन्यवाद. मी पण सर्वाप्रमाणे सर्वात आधी सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं आमच्या मामींनी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी आमच्यासाठी एक छान अरेंजमेंट आज केला, एक सत्कार केला आमच्या प्रत्येक स्टाफचा एकूण एक. आमच्या ज्या ताई आहेत त्यांच्यापासून तर सगळ्या स्टाफ करता. तर कसं असतं ना, आमच्या शोरूममध्ये जसं मॅमनी सांगितलं 80% हा लेडीज स्टाफ आहे. पूर्ण वेळ आम्ही इथे असतो, सगळ्या सणांना आम्ही इथे असतो, म्हणजे आमचा मॅक्झिमम वेळ आम्ही आमच्या शोरूममध्येच घालवतो. त्याच्यामुळे हाच आमचा परिवार आहे आणि आज आमच्या परिवाराने आमच्यासाठी इतका छान हा सत्कार ठेवला म्हणजे सगळ्यांचा आज उत्साह वाढला.
आणि सगळ्या लेडीजला आज माहीत झालं की त्यांच्याकरता हा ऑफर आहे. जसं मॅमने सांगितलं की त्यांनी येऊन आमच्याकडे भरपूर गर्दी करायला पाहिजे, मॅक्झिमम या ऑफरचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि त्यासोबतच आज आमच्या शोरूममध्ये किटी पण आहे, एक 30 लेडीजचा ग्रुप आमच्या शोरूममध्ये इथे उपस्थित आहे आणि त्यांनीही खूप एन्जॉय केलं, ज्वेलरी बघितली, त्याच्यानंतर त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते शेअर केले, त्या इंडिपेंडेंट आहेत त्याच्याबद्दल त्यांनी शेअर केलं. तर आज ओव्हरऑल खरंच खूप चांगला दिवस आहे. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्यासोबत जुळल्याबद्दल, धन्यवाद. बोला, माझं नाव स्वाती आहे. मी रोकडे ज्वेलर्सला रोकडे ज्वेलर्समध्ये जॉब करते सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. आज काय म्हणते जागतिक महिला दिवस आहे, त्यामध्ये हॅपी वुमन्स डे सगळ्यांना माझ्याकडून. आणि काय म्हणते नागपूरकरांचा दागिना म्हणजे रोकडे ज्वेलर्स, महिलांचा दागिना म्हणजेच रोकडे ज्वेलर्स, नागपूरकरांचा दागिना म्हणजेच रोकडे ज्वेलर्स. हॅपी वुमन्स डे. काय सांगाल ताई तुमचं नाव सगळ्यात आधी मला सांगा. मी योगिता धार्मी. अच्छा, जवळजवळ वर्ष झालं की कोविडमुळे कुठे निघायला मिळालं नाही, पण महिला दिनाच्या निमित्ताने आज इतक्या मैत्रिणीमध्ये छान भेटायला मिळालं आणि ते प्लॅटफॉर्म रोकडे ज्वेलर्सनी केलेल्यामुळे त्याच्यामुळे खूप आनंद झाला. नाहीतर कुठेही पहा सोनाराच्या दुकानामध्ये असं काही न कामा आपण जात नाही किंवा कुणाला असं बसू देत नाही, बोलू देत नाही. पण यांनी इतकं सुंदर प्लॅटफॉर्म निवडलेलं आहे आणि शॉपच्या आतमध्येच त्यांनी ही अरेंजमेंट केली आहे, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटते की अगदी इतका मोठ्या शोरूममध्ये आपल्याला यायला मिळते म्हणून त्याबद्दल धन्यवाद. काय सांगाल ताई तुम्ही आजच्या कार्यक्रमाबद्दल, विशेष महिला दिवसाकरता हा कार्यक्रम म्हणजे आयोजित केलेला आहे, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव यशश्री वानखेडे, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. आणि आज म्हणजे माझ्या मैत्रिणी जेवढ्याही आहेत त्या सगळ्या सुंदरच दिसत आहे आणि हॅपी वुमन्स डे. थँक्यू. तुम्ही काय सांगाल आजच्या महिला दिवसानिमित्त? सगळ्यात माझं नाव प्रीती ठावकर आहे. सगळ्यात पहिले माझ्याकडनं सगळ्या महिलांना हॅपी वुमन्स डे. आणि इथे आम्हाला पहिल्यांदा यायला भेटलं आहे त्याच्यासाठी मी रोकडे ज्वेलर्सला मनापासून खूप अभिनंदन करते या त्या गोष्टीचं. आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे की जो फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे मेन म्हणजे काही म्हणजे कोणत्याही बाबतीत त्यांनी आम्हाला मस्त सांगितलं आहे, त्याच्याबद्दल जानकारी दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांचा खूप आभार मानते. हॅपी वुमन्स डे टू ऑल. थँक्यू. थँक्यू. आपण बघितलं की या रोकडे ज्वेलर्सच्या वतीनं जे आयोजित केलेलं होतं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिला दिवसानिमित्त, आणि इथे भरपूर अशा महिला ज्या आहेत जमलेल्या आहेत, म्हणजे कोविडचं पालन करून जे आहे छोटीशी इथे जी आहे आपण बघितलं की कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं महिला दिवसानिमित्त, आणि महिलांनी देखील त्यामध्ये हिरिरीने भाग घेतला होता. रोजची दिनचर्या ही महिलांची असतेच, पण आज कुठेतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण असं करायला मिळालं आहे, त्यामुळे इथल्या महिला ज्या आहेत उत्साही दिसत आहेत. मी क्षितिजा देशमुख, PCN News, नागपूर.